कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे, कोल्हापुरातली अस्मिता वेगळी आहे. कोल्हापूरकर ठरवतात की काय करायचं, दिल्लीतून कोण येऊन दे, ठाण्यातून कोण येऊन दे, काय त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर होत नाही. कारण की राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व या कोल्हापूरकरांना माहिती, विश्वास आहे की प्रचंड मताधिक्यानं कोल्हापूरकर जनतेचे उमेदवार या नात्यानं आदरणीय महाराजांना मतदान करते. या टप्प्यात देखील महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होणार. जनतेचा मॅन्डेट हा महाविकास आघाडीच्या बाजूनं हे या टप्प्यातल्या मतदानावर सिद्ध होईल. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत जपण्याचं काम महाविकास आघाडी करेल हा विश्वास आहे. तो मॅन्डेट मताद्वारे आपल्याला दिसून येईल. केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोड वरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता: केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. कोल्हापूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, शाहू महाराजांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार दिल्लीत जाणार आहे याचा आनंद कोल्हापूरकर उत्साहामध्ये साजरा करतायत. आणि आज चंदगडपासून सकाळपासून मी आढावा घेतोय, प्रचंड उत्साहानं अगदी 400-500 ग्रुप एकत्रित करे आदरणीय महाराजांच्याबद्दल आपुलकी प्रेम दाखवून आज मतदान करताना आपल्याला दिसतात. आणि आम्हाला विश्वास आहे की प्रचंड मताधिक्यानं कोल्हापूरकर जनतेचे उमेदवार या नात्यानं आदरणीय महाराजांना मतदान करतील. तर दरवेळीच मतदानाची टक्केवारी कोल्हापूरकरांची जास्त असते, 70% जास्त आहे, आता काय या ठिकाणी विश्वास नाही? सगळीकडे मतदान 12 आपल्याला आकडेवारी लक्षात येईल की प्रचंड मतदान त्या ठिकाणी आहे. सकाळपासून फोन येत आहेत, सगळीकडे येत आहेत. प्रशासनही चांगल्या पद्धतीनं नियोजन प्रशासनानं केलेलं आहे. कुठेही अडचण आत्ता सकाळपर्यंत तरी कुठेही अडचण आलेली नाही. अगदी हातकणंगल्यातसुद्धा वातावरण चांगलं आहे. सकाळपासून हातकणंगल्यात देखील सत्यजित पाटलांसाठी उत्साहानं मतदान, अगदी वाड्या वस्त्यावरनं देखील मतदान चांगल्या पद्धतीने येते. हा सकाळपर्यंतचा रिपोर्ट तरी आमच्याकडे काय वारं दिसतंय या ठिकाणी नाही 100%. काल अनेक सर्वे पुढं आले, अनेक गोष्टी पुढं आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून आल्या, जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आल्या. या टप्प्यात देखील महाविकास आघाडीला पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या जागा आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी होणार हे आपल्या माध्यमातून देखील आपण दाखवलेलं आहे. आपलेही सर्वे पुढं आलेले आहेत. आणि म्हणून जनतेचा मॅन्डेट हा महाविकास आघाडीच्या बाजूनं हे या टप्प्यातल्या मतदानावर सिद्ध होईल. काय नेमका या ठिकाणी आता खरं तर विश्वास वाटतोय तिकडं? नाही, मी म्हणलं तसं प्रचंड प्रतिसाद आहे, लोकांचा उत्साह आहे. माझी लोकांना कळकळीची विनंती आहे, लोकशाही टिकवायसाठी मतदानाला जास्तीत जास्त प्रमाणात बाहेर पाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दिल्लीत पोहोचवण्यासाठी ताकदीनं बाहेर पाडा अशी माझी विनंती. 38 जागा या ठिकाणी म्हटले होते. नाही, वातावरण अंडर करंट एवढा प्रचंड आहे की कदाचित मिरॅकल देखील या महाराष्ट्रामध्ये घडेल. अनेकांनी 25, 26, 28 जागा महाविकास आघाडीला दाखवलेल्या आहेत, परंतु आज जे रिपोर्ट येत आहेत पहिल्या टप्प्यातले, दुसऱ्या टप्प्यातले आणि तिसऱ्या टप्प्यातला देखील उत्साह बघितल्यानंतर कदाचित महाराष्ट्र हा मिरॅकल घडवेल आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीत जपण्याचं काम महाविकास आघाडी करेल हा विश्वास आहे. तो मॅन्डेट मताद्वारे आपल्याला दिसून येईल. प्रशासन या ठिकाणी पूर्ण नियोजन आहे असं आपण म्हणतोय. मात्र आम्ही सकाळपासून 3-4 मतदार केंद्रावर जातोय. लोकांची गर्दी आहे, ऊन वाढा लागले, मंडप देखील साधा नाही, अनेक ठिकाणी लोक चक्कर येऊन पडत नाही. पाण्याची सुद्धा व्यवस्था काही ठिकाणी ही अडचण आली. मी सकाळी आरोनशी देखील बोललो, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती. पारंपरिक पद्धतीनं मंडप असलं अभिप्रेत होतं ते काही ठिकाणी झालेलं नाही. आम्ही सूचना दिल्यात, किमान आत्ता 1-2 तासामध्ये काही ठिकाणी या तक्रारी आलेल्या आहेत, त्या सुधारणा करायला सांगितल्या आहेत. काही ठिकाणी VVPAT डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला ठेवलेल्या ह्या मायनर गोष्टी झालेल्या आहेत, परंतु त्या ताबडतोब सुधारणा देखील त्यामध्ये करायच्या सूचना आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. साहेब, पंतप्रधान, मुख्यमंत्री, देशाचे गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे सगळे कोल्हापुरात आले होते आणि तुम्ही एका बाजूला होता, महाविकास आघाडी एका बाजूला. ही लढाई मी पहिल्यापासून म्हणतोय, कोल्हापूरची जनता विरुद्ध महायुती आहे. कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे, कोल्हापुरातली अस्मिता वेगळी आहे. कोल्हापूरकर ठरवतात की काय करायचं, दिल्लीतून कोण येऊन दे, ठाण्यातून कोण येऊन दे, काय त्याचा परिणाम कोल्हापूरकरांच्यावर होत नाही. कारण की राजश्री शाहू महाराजांचं कर्तृत्व या कोल्हापूरकरांना माहीत आहे, त्यामुळे बाहेरनं येऊन कोण सांगून कोल्हापूरकर आपली दिशा बदलतील असं कधीही झालेलं नाही.
विचार हा महत्त्वाचा आहे, तो विचार दिल्लीत पाठवायचा निर्णय लोकांचा झालेला. भाजप नेते मी येऊन करेक्ट कार्यक्रम करून जातो, आता नेमका कार्यक्रम नाही, आता जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. भाजप नेते धनंजय माडिक म्हणतात मोदींचा प्रभाव आहे. मी त्यांना विचारलं 2014 मोदींची लाट असताना ते निवडून आले होते, पण आता 24 मोदींचा प्रभाव आहे असं म्हणतात ते. मोदींचा प्रभाव असता तर एवढं लोकसभा वाईज फिरावं लागलं नसतं. प्रभाव नाही म्हणून लोकसभा वाईज त्यांना पंतप्रधानांना देखील आज निवडणुकीला प्रचार त्या ठिकाणी घ्यावा लागतोय. कुठलाही मुद्दा चाललेला नाही, 400 पार असू दे किंवा जातीय मध्ये तेढ निर्माण करण्याचा कुठलाही मुद्दा त्यांचा सक्सेसफुल झालेला नाही, हे या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेतून स्पष्ट झाले. आणि इथं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपच साधारणपणे नाराज आहे दोन्ही मतदारसंघामध्ये, याचा अनुभव आलेला आहे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.